माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं दादा गटाची चलबिचल वाढली आहे. अनेक आमदार तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असून पावसाळी अधिवेशनानंतर शरद पवार गटाला मोठा भर येण्याची चिन्ह आहेत. आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एंट्री मारणाऱ्या निलेश लंके यांच्या माध्यमातून पवार यांनी नगरदक्षिणची मोहीम फत्ते केली. आता विधानसभेतही पूर्वाश्रमीच्या नेत्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन हाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे. गरळ हातातून गेलं तरी पवारांचं टायमिंग एकदम अचूक आहे. त्यामुळं दादा गटाच्या नेत्यांसह कोणकोण पवारांना साथ देणार आणि कोण दादांच्याकडे थांबणार याची उत्सुकता वाढलेली आहे. काठावरचे नेते आणि त्यांच्या आगामी भूमिका याचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश आमदारांनी दादा गटाकडे आपला मोर्चा वळवला, त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु लोकसभेत सर्वोत्तम स्ट्राईक रेट नोंदवत पवार यांनी आपलाच पक्ष हा मूळ राष्ट्रवादी असल्याचं सिद्ध केलं. 10 पैकी 8 जागा जिंकणारी पवार यांची राष्ट्रवादी आता विधानसभेच्या तयारीला जोमाने लागली. लोकसभेत कमी जागा लढवल्या असल्या तरी विधानसभेला 90 ते 100 जागा लढवण्याच्या दृष्टीने पक्षानं हालचाली सुरू केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसवाले अनेक जण पुन्हा पक्षात येण्यासाठी उत्सुक असल्याचंसुद्धा यावेळी सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं आहे. तर आम्ही सरसकट पक्षप्रवेश देणार नाही, पक्षासाठीचं योगदान आणि त्यांची खरीच गरज लक्षात घेऊनच आम्ही त्यांना प्रवेश देऊ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनानंतर अनेक आमदार दादांना बाय बाय करतील असं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे पवारांची तुतारी कोणकोण हातात घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असेल. आजीदादांशिवाय सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि अमोल मिटकरी यांच्या भोवतीच दादागट फिरताना दिसतोय. अण्णा बनसोडे, सुनील शिळके हे आमदार कट्टर दादानिष्ठ आहेत. याशिवाय प्रॉपर दादांना मानणारे सुद्धा बरेच आमदार आहेत, पण काही जण कुंपणावर बसून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. ही मंडळी ऐन मोक्याच्या क्षणी कधीही शरद पवारांच्याकडे जाऊ शकतात. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ दादा गटापासून काहीशी अलिप्त दिसत आहेत. सुनेत्रा पवार यांना खासदारकी दिल्याने त्यांची नाराजी आणखी वाढली आहे. पुढच्या टप्प्यात त्यांनी दादांची साथ सोडली तर नवल मानण्याचं कारण नाही, पण त्यांना पवार प्रवेश देतील का याबाबत मात्र मतमतांतरे आहेत. मंत्री दिलीप वळसे पाटील हे पवारनिष्ठ म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी दादांना साथ दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तथापि मनाने तेच पवारांसोबत असल्याचं दिसतंय. ऐन निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्याबद्दल लोकांच्यामध्ये सहानुभूती असल्याचं वक्तव्य वळसे पाटील यांनी केलं होतं. हे पाहता वळसे पाटील वळसा मारून पुन्हा पवारसाहेबांना साथ देतील का याची शंका आहे. नरहरी झिरवळ यांच्याबद्दल कायमच संशयाची सुई राहिली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचं काम केल्याचं दिसलं. अगदी भगरे गुरुजींसोबत नरहरी झिरवळ दिसत असायचे, त्यामुळं ते नाही म्हणत असले तरी संभ्रम दूर झालेला नाही. याशिवाय बरीच मंडळी अशी आहेत की जी काठावर आहेत. लोकसभेतील तुतारीच्या यशानंतर त्यांनाही अस्तित्वासाठी शरद पवार यांच्या मागं उभं राहण्याची गरज भासू लागली आहे. दादा गटातील बहुतांश आमदारांनी पवार यांच्यावर टीका करणं टाळले. त्याचबरोबर काहींनी निवडणुकीत आतून शरद पवार यांना अनुकूल अशी भूमिका घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासुद्धा ही मंडळी संपर्कात आहेत. अशी साहेबूत व गरज असलेली माणसं पवार यांना हवीच आहेत. त्यामुळे पवार यांनी अशा नेत्यांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली ठेवली असल्याचे संकेत आहेत. विधानसभेला पवारांची राष्ट्रवादी 90 ते 100 जागा लढवण्याचा तयारीत आहेत. या निवडणुकीतही उत्तम स्ट्राईक रेट राखण्यासाठी पवारांनी आत्तापासूनच रचना आखली आहे. भाजपात गेलेले काही मूळचे राष्ट्रवादीवालेही पवारांना जॉईन होऊ शकतात. पाचपुते, पिचड, पितापुत्रांचे नाव याबाबत घेतले जाते. सोबत असलेल्या व येऊ घातलेल्या सगळ्यांना सोबत घेऊन पवारांना आपली तुतारी वाजवत ठेवायचीच आहे. आता कोणकोण शरद पवारांची तुतारी हातात घेणार आणि कोणकोण दादांना सोडणार येणाऱ्या काळात आपल्याला पाहायचंच आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ आपला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.